एका तरुअर नावाच्या जंगलामध्ये एके दिवशी सगळ्या कोल्ह्यांची सभा भरली होती. आज पुन्हा चांडक नावाच्या कोल्ह्याविरुद्ध तक्रार आली होती. एक कोल्हा अतिशय रागानं विनंती स्वरात महाराजांना सांगत होता, महाराज, या चांडकाला आमच्या बरोबर अजिबात शिकारीला पाठवत जाऊ नका. अहो, खूप बावळट आहे हो हा. याच्या बावळटपणामुळे आज पुन्हा आमच्या हातची शिकार गेली. हे ऐकल्याबरोबर महाराजांना चांडकाचा भयंकर राग आला. अहो, कारण चांडकामुळे शिकार निघून जायची ही तिसरी वेळ होती. महाराज चांडकाला म्हणाले, चांडक, तुझ्या बावळटपणामुळे उद्या आम्हा सर्वांवर उपासमारीची वेळ येईल, तेव्हा तू इथून गेलेला बरं. तुला आता आमच्या बरोबर राहण्याची काही एक गरज नाही. सगळ्या कळपासमोर अशा प्रकारे अपमानित झालेला चांडक अतिशय निराश झाला. आपण या जंगलात राहायला लायकच नाही असं त्याला वाटायला लागलं. कोल्ह्याच्या ऐवजी आपण कुत्र्याच्या जन्माला आलो असतो, पर कुणीतरी आपल्याला पाळलं तरी असतं, दोन घास आरामात खायला तरी मिळाले असते. अशा प्रकारे स्वतःच्या विचारात चाललेला चांडक कधी जंगलाच्या बाहेर आला त्याचं त्याला समजलं नाही. पण समोर दिसणारं घर पाहून तो भानावर आला. घराचा दरवाजा बंद होता, पण दरवाजासमोरच एक पिंजरा टांगलेला होता. त्या पिंजऱ्यात एक पोपट अगदी आरामात बसलेला होता. त्या पोपटाला पाहून चांडकाच्या तोंडाला पाणी सुटलं. तो आता दबक्या पावलांनी त्या घराजवळ येऊन पोहोचला. पिंजरा तसा बराच वरती होता. तेव्हा काय करावं असा विचार करत असतानाच चांडकला बाजूला ठेवलेली शिडी दिसली. अतिशय कष्टानं चांडकनं ती शिडी उभी केली, पण इथंही आपला बावळटपणा दाखवायला तो विसरला नाही. शिडी भिंतीला टेकवून उभी करण्याऐवजी त्यानं बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या पिंपाला टेकवून ती शिडी उभी केली आणि त्यावर चढायला लागला. शेवटी व्हायचं तेच झालं. पोपटानं दिलेल्या नाजूकशा धक्क्यानं चांडक तोल जाऊन विरुद्ध दिशेला खाली पडला. तो थेट पिंपामध्ये. पिंपातून बाहेर आल्यावर चांडकला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. पिंजऱ्यात असणाऱ्या पोपटाचीही आपल्याला शिकार करता येऊ नये, छे. या विचारानं तो अतिशय खजील झाला. तेव्हा पुन्हा कळपात जाऊन महाराजांची क्षमा मागायची असा त्यानं विचार केला आणि पुन्हा तो जंगलात शिरला. जंगलातून जात असताना अचानक त्याच्या समोर एक वाघ आला. आपण वाघाला घाबरून पळालो ही गोष्ट चांडकला पटत होती. आपण वाघ आपल्याला पाहून का पळाला हे काही त्याच्या लक्षात येत नव्हतं. वाघ गेल्याची खात्री करून चांडक पुढे जायला निघाला. वाघाच्या भीतीमुळे चांडकच्या घशाला चांगलीच कोरड पडली होती, म्हणून जवळच असलेल्या तळ्याजवळ चांडक पाणी पिण्यासाठी आला. पाहिलं का काय मूर्ख बेडू, काय मला घाबरवायला बघतो, मी काय घाबरणारा वाटतो काय, असं म्हणत तो पाणी प्यायला खाली वाकला. अरे, हे तर आपलंच प्रतिबिंब आहे, पण आपण निळ्या रंगाचे कसे झालो? हा, म्हणजे मगाशी ज्या घराजवळ गेलो होतो ते एका धोब्याचं घर होतं होय.
आणि त्यानं तयार केलेल्या निळीच्या पिंपात पडल्यामुळे आपल्याला हा निळा रंग प्राप्त झाला. ही गोष्ट आता चांडकच्या लक्षात आली, म्हणूनच मगाशी वाघही आपल्याला घाबरून पळाला. म्हणजे आता सगळेच प्राणी आपल्याला घाबरतील. सगळ्यांवर हुकूमत गाजवायची ही चांगली संधी आहे असा विचार करून पोटभर पाणी पिऊन चांडक तडक आपल्या कळपाकडे निघाला. नेहमीप्रमाणे कोल्ह्यांची सभा भरलेली होती. चांडकला पाहताच सगळे कोल्हे भीतीनं थरथर कापायला लागले. महाराजांची सुद्धा दात खिळ बसली. सर्वांना भीतीनं थरथरताना पाहून चांडकला भारी मजा वाटली. तो म्हणाला, हे पहा, मी कांचनबन जंगलातून आलेलो आहे. तुमच्या या तरुवर जंगलावर राज्य करण्याची माझी इच्छा आहे. आत्ताच मी या जंगलचा राजा म्हणणाऱ्या त्या विक्रांड सिंहाचा वध करून आलो आहे. माझ्या पंजाच्या एका फटक्यात त्याला आपले प्राण गमावे लागले. तेव्हा तुम्हीही मला आपला राजा म्हणून स्वीकारावं, नाहीतर तुमची ही गत त्या विक्रांड सिंहासारखीच होईल. चांडकाचं हे बोलणं ऐकून कोल्हे महाराज टुंकन उडी मारून सिंहासनावरून खाली उतरले. म्हणाले, अहो, तुमच्यासारखा शूरवीर राजा मिळणं आम्ही आमचं भाग्य म्हणू. या ना, या सिंहासनावर बसा. घाबरलेल्या कोल्हे महाराजांनी चांडकाला आदरपूर्वक सिंहासनावर बसण्याची विनंती केली. चांडकही आयटीत चालत चालत सिंहासनाकडे निघाला. हे सगळं एक बुजुर्ग कोल्हा तेजोमन पाहत होता. तो बरीच वर्ष कोल्हे महाराजांचा विश्वासू सल्लागार म्हणून काम पाहत होता. त्याच्या मनात मगापासून एक शंकेची पाल चुकचुकत होती. हा जर दुसऱ्या जंगलातून आला आहे तर याला कसं माहित की या जंगलच्या राजाचं नाव विक्रांड आहे. आणि जर त्याने या विक्रांडला ठार केलं तर मग सर्व जंगलाचा राजा होऊन सर्व प्राण्यांवर राज्य करायचं सोडून हा इथं आपल्या कळपाचा राजा होण्यासाठी का म्हणून आलाय? या गोष्टीचा छडा लावण्याची एक भन्नाट कल्पना तेजोमनला सुचली. तो चांडक जवळ आला आणि म्हणाला, आपण आमचे नवीन महाराज झाला आहात तेव्हा जंगलातील काही प्राणी आपल्यासाठी नजराणा घेऊन आलेत, त्याचा आपण स्वीकार करावा. जरूर जरूर, चांडक गर्वानं छाती फुगवून म्हणाला. महाराज, काही कोल्हे आपल्या स्वागतासाठी जय जयकाराच्या घोषणा देऊ इच्छितात. म्हणजे जंगलातील इतर सर्व प्राण्यांना आपण नवीन महाराज झाला आहात याची कल्पना येईल. चांडक म्हणाला, हो हो, अवश्य. चांडकनं परवानगी देताच सगळ्यांनी कोल्हे कुई जोर जोरात सुरू केली. आपल्या स्वागतासाठी चाललेली कोल्हे कुई ऐकून चांडक अतिशय आनंदी झाला आणि आपण नवीन घेतलेल्या सोंगाचा विसर पडून काही वेळातच स्वतः सुद्धा कोल्हे कुई करू लागला. तेजोमन याच क्षणाची वाट पाहत होता. तो कोल्हे महाराजांना म्हणाला, महाराज, कोणत्याही प्राण्यानं आपलं बाह्य रूप कितीही बदललं तरी तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडू शकत नाही. हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा आपण कळपातून हाकलून दिलेला चांडकच आहे. चांडकचं बिंग फुटल्याबरोबर सगळ्या कोल्ह्यांनी त्याला चांगला चोप दिला आणि पुन्हा कळपातून हाकलून दिलं. तेव्हा मुलांनो, लक्षात ठेवा, कोणतंही सोंग हे जास्त काळ टिकत नाही.